फुलं आली, फळं आली, विडे सुपाऱ्या आल्या, तूप आणायचं राहिलं, तूप जाऊन घेऊन ये. दूध, दही, शर्करा, मधु, गंगा सागराचं पाणी आणलंस का? जी कविराज. जाओ, बाकी की सब चीजें जल्दी लेके आओ, मुहूर्त साधायचं आहे, जा जा लवकर जा. जी. कविराज, काय हो एवढी तयारी म्हणायची ही? हो तर, महापूजाच दिसतीये. महापराक्रम केला म्हणून ही महापूजा. आमच्या राजांनी केवढा मोठा पराक्रम केलाय. 5 लाखाच्या फौजेत घुसून औरंगजेबावरती हल्ला केला, ही असामान्य बाब आहे. याआधी कुणीही कुठल्या राजाने असं केल्याचं आठवत नाही. आमच्या दादासाहेबांचे धाडस म्हणजे चकित करायला लावणारेच असते. एवढं मात्र खरं आहे. अहो, म्हणून तर ही महापूजा. आणि ही महापूजा आम्ही स्वतः करणार आहोत. प्रथम मा चंडीला पंचामृतानं स्नान घालणार. दुग्ध स्नान, दही स्नान, घृत स्नान, मधुस्नान. ओम मधुवाता मृतायते मधुक्षरंती सिद्धवा. आणि त्यानंतर शर्करा स्नान. ओम स्वादु पंचस्व दिव्याय जन्मने. आणि त्यानंतर शुद्धोदकम स्नानम समर्पयामी. कविराज, मोठीच तयारी आहे मग. हो, अहो एवढंच नाही तर आम्ही स्थापना मंत्रही म्हणणार आहोत. आणि मग त्यानंतर मा चंडीला वस्त्रार्पण केलं जाईल. मग अंध अक्षता फुलं वाहून मा चंडीला सौभाग्य अलंकार दिले जातील. राणीसाहेब, अक्कासाहेब, राजांची प्रत्येक मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून ही महापूजा आरंभली आम्ही. आमंत्रण कुणाकुणाला देणार आहात? एकदा पूजेची सिद्धता झाल्यावरती गडावर प्रत्येक मान्यवरास, तमाम रयतेस आम्ही आमंत्रण देणार आहोत. सगळ्यांनी यावं, दर्शन घ्यावं, महाप्रसादाचा लाभ घ्यावा. शेजादी, आप इतना रोगी तो आपकी तबीयत और नासाज हो जाएगी. सकीना, हम रोए नहीं तो और क्या करें? देखो ना कितना बड़ा जुल्म ढाया इन दुश्मनों ने. या अल्लाह, बर्बाद कर दिया. थोड़ा शांत हो जाइए. अभी आंसू थमने का नाम नहीं लेंगे. ये सब क्या हो गया? कौन से गुनाह की सजा मिल रही है हमें? हमें कुछ समझ में नहीं आ रहा. अबू जान तो पांचों नमाज के नमाजी है, तो ये कौन सी आफत उतर आई है? शहजादी, कलेजा कांप उठ रहा है हमारा. या अल्लाह, ये सब क्या हो गया? शहजादी, थोड़ा सा शरबत पी लो, थोड़ा करार महसूस होगा. अब एक घूट पानी तक हमारे गले के नीचे से नहीं उतरेगा. शहजादी, हम पर गम का पहाड़ टूट पड़ा है. अब क्या करें? या खुदा, अब तू ही बता हम क्या करें. अपने दिल को हम कैसे समझाएं? रायगडची माणसं ती रायगडचीच माणसं. बघा किती चांगला शालू घेतलाय मला. बघा ओ, नाहीतर तुम्ही काय? मी काय? अहो, किती छान आहेर घेतलाय मला. किती भारीतला शालू आहे. मी बी भारीतलाच आहेर घेतला होता की वधू पक्षासाठी. तुम्ही आ? कधी कमरेचा असा सुटलाय का तुमच्या? कधी दिले का कोणाला मोठ्या मनानं? सदैव आपल्या पोळीवर तूप कसं पडेल तेच बघता तुम्ही. मामा, नीट बोल, अजीब सेल सोडू नकस. आता बघशील तू. मी थांबलोय तळ हातावरच्या रेषेसाठी. येऊ म्हटलेली रेषा बघ किती ठळक झाली आहे. एकदा काही गुरुस्थानी पोचली मग 12 गाड्या शाल आणून तुझ्या मोर ठेवतो. रोज एक रेस म्हणजे औरंगजेबाच्या मिळकतीचा. तसं समज, तसं तुम्ही समजा. कारण तुम्हाला द्यायला
तो जीता है का ते बघा अगोदर। का काय झालं? अव तंबू जळला नव्हता का त्याचा? राहतोय का त्यात तो? तो भी असाच पाला पाचोळ्यासारखा जळून गेला असेल। छे छे काहीतरी बोलू नकस। काहीतरी नाही खरं सांगते मी। एवढं सोपं वाटलं का तुला? औरंगजेब असा जळून मारायला एवढी कोणा दमक आहे तिथवर जायची? सात पार आहे ती कडे कोट, कोणाचं बी काम नाही ते। कोणाचं काम काय नाही मग शंभर राजा कशाला आहेत? म्हणजे त्यांनी पेटवलं तंबू मग तुमच्यात आहे का ती धमक? तुम्ही जा आणि या हात पसरून। अव रावणाची लंका जाळ्याला राम अंगद आणि हनुमान लागत्यात। आता पटते मला, पटते म्हणजे समजा हिशोबच लागला लग्नात नसण्याचा। तुम्ही हिशोबच करत बसा आणि रेषा फुटलेला हात बी चोळत बसा। असं काय नाही होत सत्य मामा, ही रेषा धनाच्या ढिगाऱ्याकडे घेऊन जाणार आहे। नशीब बादशाहच्या तंबूकडे घेऊन नाही गेली। इतकं सोपं नाही धनी, स्वराज्य संपायला 10 जन्म घ्यावा लागत्यात। तुर्तास एवढं बोल गाठ मारून ठेवा। अक्का साहेब, राणी साहेब, ज्या सरदारांना औरंगजेब मोठा वाटतो, जे सरदार शत्रूच्या 500,000 फौजेला घाबरतात, अशा लोकांना खास आमंत्रण द्यायचंय। त्यांना तर आमंत्रण द्याच, पण जे सरदार दरकार कडू तोंडाने फिरत असतात ना, त्यांनाही देवीचा गोड प्रसाद द्या चाखायला। हो ना, त्यानिमित्तानं त्यांनाही कळे राजांची हिकमत। हो अहो, हिकमत कळावी म्हणून तरी महापूजा। भवानीबाईंच्या लग्नात राजन कुठे गेले होते हे कोडं ज्यांना पडलं, त्यांना महापूजा झाल्यानंतर महाप्रसाद खाल्ल्यानंतर राजन कुठे गेले होते हे आम्ही स्वतः सांगणार आहोत। सांगाच, ते सांगायची वेळ आता आलीये। आमच्या दादासाहेबांचं मोठेपण काय आहे हे कळू द्या सगळ्यांना। अहो म्हणून तरी पूजा महापूजा, हा प्रसाद महाप्रसाद। खूप छान, त्याची गरज आहे। अहो संपूर्ण हिंदुस्थानाला अचंबित करणारी गोष्ट आहे। केवढं मोठं धाडस, औरंगजेबावर तलवार उचलण्याचं साहस आतापर्यंत कोणी केलं नव्हतं, ते राजांनी केलं। खरंच हो, देव जेव्हा जेव्हा राक्षसांना मारतो तेव्हा तेव्हा उत्सव हा साजरा केलाच जातो। कविराज, दादासाहेब बघा, महापूजेची तयारी पूर्ण झाली। हो ते आम्ही पाहतोच आहोत, पण तूर्तास कोणताही समारंभ पूजा नको। राजे का काय झालं? कारण आम्ही नंतर सांगू, पण सध्या कोणताही समारंभ नको। राजन, राजन ऐकावं। राणी साहेब, आम्ही आलोच। वहिनीसा असं का म्हणाले असतील दादासाहेब? पूजा नको म्हणाले? बघा ना हो, केवढी तयारी केली होती कविराजांनी। आणि तयारी म्हणजे पहाटेपासूनची तयारी। फुलं, चंदन, बेल, बाकीच्या वस्तू, तूप, मध काही नाही पूजे। आणि उत्साह तर केवढा। हो ना, आता पूजेला बसायचं,
पूजेला बसायचा अवकाश आणि राजांनी मनाई केली। आता पूजा होणार की नाही? कदाचित नाहीच। पण कारण काय? ते दादासाहेबांनाच माहित। काय कारण असावं? राजांनी एवढा मोठा पराक्रम केलाय। तेच तर। अहो पराक्रम तर एवढा की त्याचा पोवाडा रचाव, तो पोवाडा भर चौकात गावा, पराक्रम अवघ्यांना सांगावा आणि अवघ्यांनी तो ऐकावा, असा पराक्रम। पराक्रम खरंच ऐकण्यासारखा पराक्रम। काय धाडस म्हणायचं का काय ते? अहो कधी कधी तर माझी पाचावर धारण बसायची। खरं सांगू का, हे काम फक्त शंभू राजे करू जाणं, अहो बाकी कुणाचा घासच नाही। तर अहो एवढ्या 5 लाखाच्या भोजात औरंगजेबा पाव तर पोचणं म्हणजे काही साधं काम नाही। खरंच असाट आणि अफाट, परंतु तेवढं जीवावर बेतणार होत ते। म्हणजे मला जर अगोदर समजलं असत तर कडाडून विरोधच केला असता मी त्याला। अहो राहूजी नाना, विरोध तर आमचाही होताच, परंतु राजांचं धोरणही काही वाईट नव्हतं। हो म्हणजे तसं त्यांचं बरोबरच होतं, त्याला तापी नदी ओलांडायच्या आतच गाठायचा हे त्यांचं बरोबरच होतं। एक सांगू, असा पराक्रम दुर्मिळ, असं धाडस दुर्मिळ, म्हणजे औरंगजेब राहत होता तो तंबू गुलालबारी आगीत जळून भस्मसात झाली। अहो सुतळीचा एक गोंडा सुद्धा शिल्लक राहिला नाही। वा वा, म्हणजे संपलं सगळं? तर मोठा विजय मिळवलाय। मला तर वाटतं ह्यो विजय साजरा करायला हवा। हे बघा राजा आलं। ऐकले आम्ही, परंतु हा विजय साजरा करायला आमचा ठाम विरोध असेल। राजे माफी असावी, परंतु का नाही साजरा करायचा विजय? अशा वेळी आम्हाला आठवतात ते आमचे आबासाहेब, आमच्या आबासाहेबांचं धोरण। मिळालेल्या विजयाचा आनंद साजरा करत गाफील राहायचं नाही, उलट आणखी सावध व्हायचं। मिळालेल्या यशातून संपत्तीतून आणखी मोठी सेना उभारायची आणि शत्रू पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याआधीच दुसरा घाव घालायचा, त्याचा मुलूख मारायचा, त्याचा प्रदेश जिंकायचा। आमच्या आबासाहेबांनी हेच केलं। मिळालेल्या विजयाचं रूपांतर राज्य विस्तारात करण्याचं कौशल्य आत्मसात करायचं, शत्रू सावरण्याच्या आत दुसरा हल्ला करायचा, यशाला कुरवाळत बसायचं नाही, विजय साजरा करत बसायचं नाही। आणि म्हणूनच आम्ही हा विजय साजरा करू इच्छित नाही। अच्छा, म्हणून आपण मला महापूजा करू देत नाही आता? होय कविराज, त्या गोष्टीत शक्ती व्यर्थ करण्यात हासिल ते काय? बिलकुल सही नाही, आम्हीच आनंदाच्या भरात भावनेच्या भरात पूजेची तयारी केली होती। किंतु राजन, आपण रात्री औरंगजेबाचा तंबू जाळलात। होय कविराज, आम्ही तंबू जाळला, पण खरं तर ते अग्निदिव्यच होत। तिसऱ्या वेळी औरंगजेब आणि आम्ही समोरासमोर आहोत। औरंगजेब तेव्हा खैरात वाटत होता, लोकांना नाना तऱ्हेच्या जिन्नस देत होता, अश्रफिया, मोहरा, सोनं, चांदी, पण आम्हाला मात्र तो हवा होता। आमची तलवार त्याच्या मस्तकात रुतलेल्या अवस्थेत, आम्ही त्याच्या जवळजवळ जात होतो। औरंगजेब टप्प्यात आला असं वाटलं, तेवढ्यात त्याच्या सुदैवानं तो निसटला।
आणि त्याच क्षणी आम्ही निर्णय घेतला. औरंगजेबाची गुलालबारीच चहूबाजूनी पेटवून दिली तर गुलालबारीला लागूनच छावणीचं दारुगोळ्याचं कोठार आहे. पैजी काका, नामी माहितीये. महाराज, या दारुगोळ्याच्या कोठाराला जर आग लागली तर किल्ल्याच्या चिंदड्या चिंदड्या उडतील. औरंगजेब ज्या तंबूत राहतोय तो तंबू जळून भस्मसात होईल आणि उरल फक्त औरंगजेब नावाची राख. बैरजी काकांनी दारुगोळ्याचं कोठार शोधलं, उत्तम असं नियोजन केलं. कोठारापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर या किल्ल्यातून एक भुयारी मार्ग आहे आणि दुसरा आपल्याला गुलालबारीतनं थेट पुढे यावं लागेल. चौकी पारे कसे पडतायत महाराज? औरंगजेबाच्या सैन्यात असलेले आपले मावळे जे आता हशम बनून आहेत त्यांनी अधिकाऱ्यांना लाच देऊन इथं बदल्या करून घेतलेल्या. आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आम्ही तंबू शेजारी असलेलं दारुगोळ्याचं कोठार पेटवून दिलं. प्रचंड स्फोट झाला. औरंगजेबाचा तंबू कापरासारखा जळू लागला. आतल्या सेवकांची पळापळ झाली. कित्येक जण पडले, भाजले. कंदील शमादानं कोसळली. सगळीकडे एकच हाहाकार उडाला. आणि औरंगजेबाच्या सगळ्या वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. तैमूर खान, देख रहे हो ना ये सब? माफी हुजूर, माफी. माफी? कैसी माफी? अरे शर्म आनी चाहिए तुम्हें. हुजूर, इसमें मेरा कोई कसूर नहीं. या खुदा, इतनी लापरवाही, इतना सारा होने के बावजूद भी तुम कह रहे हो कि मेरा उसमें कोई कसूर नहीं? हुजूर, हम सब ठीक पहरा दे रहे थे. तुम अपना काम कर रहे थे और ये सब हो गया. गुलाल बारी के चिथड़े चिथड़े उड़ गए. बादशाह सलामत नमाज अदा करके सिर्फ सोने ही जा रहे थे कि ये सब हो गया. या खुदा, ये क्या हो गया? अब कहां ढूंढूं जहां पना को? तैमूर खान, जहां पना को मेरे सामने खड़ा करो वरना हम तुम्हें बख्शेंगे नहीं, हरगिज नहीं. जी हुजूर आला.